व्यक्ती आहात, सगळ्या समाजाला या ठिकाणी संबोधित करताय, मार्गदर्शन देखील करणार. आज कोल्हापूरचा दौरा आहे. खरं तर पन्हाळगडावरती आज शिवा काशीदांची, वीर शिवा काशीदांची आज पुण्यतिथी आहे आणि तो त्या औचित्य डोळ्यासमोर ठेवून आमचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे, नवनाथाबा वाघमारे, आमचे पुण्याचे उपोषणकर्ते ॲडव्होकेट मंगेश ससाने आणि आमची सगळी मंडळी, आम्ही सगळी मंडळी पन्हाळगडावरती शिवा काशीदांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. आणि ते अभिवादन केल्यानंतर आम्ही आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळावर आलो आहोत. आणि या आमच्या ओबीसी बांधवांना कुठंतरी संबोधित करावं, आपल्या हक्क अधिकाराविषयी त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करावी, संवाद साधण्यासाठी आलो आहे. खरं तर मुंबई जाम करण्यास देखील इशारा तुम्ही दिला होता. तसं बघता हे सगळं आरक्षणाचा मुद्दा गेले अनेक दिवसांपासून सुरू आहे, आता हा तुमच्या या मुंबई जाम करण्यापर्यंतच्या इशाऱ्यापर्यंत पोहोचलेला कसं पाहते? सगळे सोयरे हा जो अध्यादेश शासन आणू पाहतोय हा बेकायदेशीर आहे, घटना विरोधी आहे. आणि सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशानं फक्त ओबीसीचं विजयंतीचं आरक्षण धोक्यात येणार नाही, तर SC आणि ST आमच्या दलित बांधवांनी आदिवासी बांधवांचं सुद्धा आरक्षण धोक्यात येणार आहे. आणि माझ्या महाराष्ट्रातल्या या 12 करोड जनतेला माझं विनम्र असं म्हणजे कळकळीचं आमचं म्हणणं आहे की आज रोजी सगळे ही भाषा आम्ही समजू शकतो ना. SC ST रिझर्वेशन देत असताना, विजयंतीचं OBC आरक्षण देत असताना सगळ्याचा आम्ही समजू शकतो, पण सोयरे कुठून आणले? जर एखाद्या आमच्या दलित बांधवानं, एखाद्या मुलीनं, मुलानं जर एखाद्या उच्चवर्णीयाबरोबर लग्न केलं असेल, तर त्या सोयऱ्याचा धागा पकडून तुम्ही सर्व उच्चवर्णीयांना SC आरक्षण देणार, OBC आरक्षण देणार? शासनानं आपली भूमिका यावरती या महाराष्ट्राला जाहीर करावी. फक्त OBC विजयंती नाही, तर दलित बांधव आणि आदिवासी बांधवसुद्धा संभ्रमित आहेत. त्यामुळं शासन हे बघा, सगळे सोयरे कुठल्या कॉन्स्टिट्युशनल डिक्शनरीमध्ये कुठल्या एवढी जजमेंट झालेत या देशभरामध्ये, कुठल्या जजमेंटमध्ये सगळ्या सोयऱ्याची व्याख्या आहे का? या महाराष्ट्राला कोण कायदेशीर सल्ला वगैरे देतं की नाही देतं? काही करायचं कोणतरी एखादा सुमार दर्जाचा माणूस ज्याला आरक्षण माहिती नाही, आरक्षण का दिलं जातं, कुणाला दिलं जातं, कोणत्या परिस्थितीत दिलं जातं, त्याचे निकष काय असतात आणि कुणाला देण्याचा अधिकार आहे, या गोष्टी सगळ्या ठाप्यावर बसून एक माणूस उडतो, झुंड गोळा करतो, आम्हाला द्या नाही तर आम्ही तुमचं सगळं संपवू म्हणतो, हा खरं तर घटनेला चॅलेंज आहे. इथल्या दीनदलितांच्या OBCच्या आरक्षणाला चॅलेंज आहे. त्यांना आरक्षण वगैरे ह्या गोष्टी पडलेल्या नाहीत, तर त्यांना इथलं OBC विजयंती SBC दलितांचं घटनात्मक चौकट रिझर्वेशनची मोडायची आहे, जबाबदारीनं बोलतोय. आणि जर यावरती जर कुठली गदा येणार असेल तर या महाराष्ट्रामधला OBC बांधव तर येईलच, भटक्या विमुक्त जाती जमाती तर येतीलच, पण आमची आंबेडकरी जनता सुद्धा या मुंबईमध्ये येईल. राज्यभर तुम्ही OBC एकत्र यावं यासाठी प्रयत्न करताय, मात्र दुसरीकडे मराठा पाडू असा इशारा कसं बघताय? हे बघा, आमचे नेते इथं सगळे उपस्थित आहेत, जबाबदार नेते. आम्ही यांच्या समोर सांगू, आम्ही 288 उमेदवार पाडण्याला त्यांच्या आमच्या शुभेच्छा आहेत. कारण आज आमच्यावरती जसा अन्याय होतोय तसा ते म्हणतात, तसा त्या बेरोजगारी वगैरे ते असू शकतं ना, पण त्याला जबाबदार OBC बांधव कसा काय आहे? OBCनी असं कुठलं मराठा समाजाचं कुठला प्रांत आहे की जो कब्जात घेतला आहे? काय तुमचे कारखाने आम्ही OBCनी घेतले? कधी महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था इथल्या OBC विजयंतीनी चॅलेंज केली? तुमचे कुठले विधानसभा, लोकसभा, 1-5-25 विधानसभा, लोकसभा आम्ही ताब्यात घेतल्या? आणि जर जरांगे म्हणत असतील मराठा मागास, तर मग महाराष्ट्रात पुढारलेलं कोण आहे? या मराठा समाजाच्या पुढं कोण आहे, फॉरवर्ड कोण आहे? आणि मग OBC त्याला जबाबदार कसा? आणि जरांगे सांगतात की या OBC, अरे OBC आरक्षण मिळाल्यावर तुमच्या घरावर सोन्याची कवलं येणार आहेत, हे सांगितलं कोणी तुम्हाला? अरे इथं सोशल असिस्टन्स आहे, सोशल वेलफेअर आहे, गव्हर्नमेंटकडं अनेक बजेटरी तरतुदी आहेत. OBC आरक्षणामुळे तुमच्यावर वेळ आली असं जे जरांगे सांगतायत, हेच मुळात चुकीमध्ये आहे. मराठा बांधवांनी आत्महत्या केल्यात त्यांना वेगळं कोणतरी सांगतंय. या महाराष्ट्रातले विचारवंत तज्ज्ञ मंडळी शरदचंद्र पवारांनी पुढं यावं, सांगावं OBCचं आरक्षण म्हणजे काय, विजयंतीचं आरक्षण म्हणजे काय. अरे तुम्ही इथले शासक लोक, तुम्ही शेकडो वर्ष इथल्या महाराष्ट्राचे रुलर, अरे रुलर कधी मागास असू शकतो का? आणि तुम्ही मागास झाला असाल तर फॉरवर्ड कोण झालं या प्रश्नाचं उत्तर या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला दिलं पाहिजे.